माझ्याकडे पर्याय नव्हता रोहन. तिथे मी एक बॉस होते आणि आता एक बायको म्हणून मी समजवायला आली. हे बरं आहे ना, म्हणजे बॉस समोर सुपेरियर बनून फायर करायचं आणि नंतर बायको म्हणून समजवायला यायचं. कावेरी, मला तुझा राग येत नाहीये, मला माझाच राग येतोय. आणि प्लीज, तू मला आत्ता बायको म्हणून काहीही समजवायला जाऊ नकोस, कारण नवरा म्हणून ते समजून घेण्याच्या मनस्थितीत मी नाहीये. मी एम्प्लॉई होतो आणि अजून माझं काम पूर्ण झालं नाहीये, म्हणून मी एम्प्लॉईज आहे. काम झालं की सांगेन. रादर, काम झाल्यानंतर फाईल तुमच्याकडेच आणून देईन मॅडम, तेव्हा ती चेक करा. ओके. छे मिस कॉल, प्री SMS क्या है? आज शाम 8 बजे हमेशा जहां मिलता है वहां मिलना. मला माहित नाही जिग्नेश मी घरातून निघू कशी शकणार आहे, पण आज पळणार इतकं नक्की. मला फक्त एक संधी हवी आहे. नाही, आता घरच्यांचा विचार नाही, कारण तो करत बसले ना तर माझा विचार कोणीच करणार नाहीये. नाही, किंवा माझं लग्न लावून देतील आणि मग विचार करतील. मला माझं एकच आयुष्य आहे जे मला कोणाला तरी वाटेल म्हणून नाही जगायचंय, ते माझं आहे म्हणून जगायचंय. आणि ह्यासाठी हा शेवटचा पर्याय. पण कसं? हे काय इतक्या पटकन ड्रेस बदललास? नाही काही हरकत नाही का? छान वागलीस. खर तर मी सॉरी म्हणायला आले होते, मग अशी चुकलंच माझं. पण तू मात्र छान सांभाळून घेतलंस सगळं. एक विचारायचं होतं तुला. बोल ना. मुलगा कसा वाटला तुला? चांगला होता. आणि बाबा, तुम्ही, तुम्हाला माणसं चांगली कुठली वाईट कुठली आहे जास्त चांगलं कळतं ना. बाबांना आवडला ना, ठीक आहे मग. हे तू मनापासून बोलतेस की? अगं नाही, खरंच. आणि आता लगेच लग्न कुठे होणार आहे? त्याआधी साखरपुडा होईल, मग लग्न. तोपर्यंत भेटीगाठी होतील, मग बघू ना. हा प्रश्न बाबांनी विचारायला सांगितला असेल ना? हो, वाटलंच होतं. एवढ्या भेटींमध्ये होणाऱ्या प्रेमावर विश्वास नाही त्यांचा. आज एका फटक्यात मला मुलगा कसा आवडू शकेल? आणि हल्ली काय गं, पॅकेजिंग चांगलंच असतं. प्रोडक्ट कसं आहे नंतरच कळतं. असो, गुड. बाबांना सांग आता काळजी करू नका. लगेच इतकं टोचून बोलायची गरज नाही आहे आदिती. हा ग्लास घे आणि सुमनला नेऊन दे. बरीच कामं आहेत मला स्वयंपाकघरात. आई, बाबांना सांगशील की आता शांत झोपा? आता कोणावर पहारा द्यायची, पाठलाग करायची गरज नाही आहे. त्यांची मुलगी पण घरातून नाही पळणार. आय एम सॉरी बाबा, मुलगा आला होता तेव्हा माझ्याकडे पर्याय नव्हता आणि आत्ताही नाही आहे.
बोला रुद्र. हां सुमन, आजची अपॉइंटमेंट फिक्स आहे का? हो का? त्याचं काय झालंय की रुद्र? नाही अगं, एक नवीन प्रोजेक्ट आलाय आणि मला मीटिंगला जावं लागतंय. मी असं नाही म्हणत आहे की तू जाऊ नकोस, तू जा. पण उद्या परवाची जर अपॉइंटमेंट मिळाली तर? नाही नाही नाही, अपॉइंटमेंट आजची कॅन्सल वगैरे नको. हा केवढी गर्दी असते तिकडे, आणि तुम्हाला माहित आहे जर का आजची कॅन्सल केली ना तर 8 दिवसानंतर वगैरे अपॉइंटमेंट मिळेल. अगं नाही होऊ शकत आहे, हाच तर प्रॉब्लेम आहे ना. झालं असतं तर तुला सांगितलं नसतं मी. मला 1-10 मिनिटं देता, मी बघते काही करता येतं का. सुमन खरंच सॉरी, नाही तर मी खरंच तुला सांगितलं नसतं. इट्स ओके, मी बघते ना. हां ठीक आहे, मला कळव आणि. बरं मी कळवते, बाय. चला, बाळासाठी आणि त्याच्या मम्मासाठी दूध आणि औषध आलेलं आहे. काय झालं? ह्यांचा फोन होता. आजची अपॉइंटमेंट कॅन्सल करूया म्हणत होते कारण ह्यांच्याकडे वेळ नाही आहे माझ्याबरोबर यायला. आजची जर का डॉक्टरांची अपॉइंटमेंट कॅन्सल केली ना तर पुढे खूप दिवस नाही मिळणार अगं. વૈની તમે શું કામ ટેન્શન લ્યો છો? હું આવીશ ને તમારી સાથે. અદિતિ કાય, તુલા ગુજરાતી શીખાય છે કા? મી શીખવેન ના. ઓકે સાઈતી કોણી તરી આઈકુ રે ગ. બર ગોળ્યા ઘે પટકન અને દૂધ સંપોન ટાકા લગેજ. વૈની લગેજ નીકુયા. ઓ गर्दी कमी आहे ना का आज? काय ग, काय झालं? लक्ष कुठे? अगं कितवा नंबर असेल त्याचा विचार करत होते. वहिनी तू एक काम करिये, बस नाही इथे. मी बघते, अपॉइंटमेंट घेतली होती ना ते चेक करते. जा. मोबाईल स्विच ऑफ करून टाकावा. एक्सक्यूज मी. हां सुमन देशमुख, सुमन रुद्र देशमुख अपॉइंटमेंट घेतली होती, चेक करता. सुमन देशमुख का? हां हां आहे. त्या आल्यात, तिथे बसल्यात. अच्छा, मला जरा जावं लागतंय घाईने, तर त्यांचा नंबर आला तर त्यांना सांगा. ओके ठीक आहे. सॉरी वहिनी, माझ्याकडची लास्ट अपॉर्च्युनिटी आहे ही. आयुष्याचा प्रश्न आहे ना ग, नाही मिस करू शकत. एंट्री करते म्हणाली होती, गेली कुठे? ओके मॅडम. सुमन देशमुख. हां तुम्हाला डॉक्टरांनी बोलवले. हो. गीता अंजली पाटील तुम्ही ह्यांच्या नंतर जा. दीदी कुठे गेली असली? मॅडम प्लीज आतमध्ये जाऊन बोलव. हो. कसं उरकणार आहे माझा हातीच इतका उशीर. वाटलंच होतं मला
एक काम धाडी मुलगी वेळेवर करत नाही, सांगून काही उपयोगही नाही. कसं होणारे लग्न झाल्यावर कुणास ठक. मी जिग्नेशशिवाय नाही राहू शकत. बाबा त्यांच्या मर्जीप्रमाणेच वागणार. माझ्यासमोर दुसरा पर्यायच उरला नाही आहे. म्हणून मी घर सोडून निघून जाते जिग्नेश बरोबर लग्न करायला. मला शोधायचा प्रयत्न करू नका. जमलं तर आशीर्वाद द्या. अदिती, अंजली पाटील, सिस्टर माझ्या बरोबर एक मुलगी आली होती, तिला पाहिलं का तुम्ही? नाही, सॉरी, माहिती नाही. फोनवर बोलत असेल. अनुसुया हे बसलीस होय. अगं कुठे कुठे शोधलं तुला? काय करते? अनु काय ग? अनुसुया, अगं काय झालं? हा काय आहे? अरे देवा, काही सुचत नाहीये मला. डोकं फुटायची पाळी आली अगदी. मी यांना आधी फोन करून सांगतो. नको, आपण सांगाल ना कुठे? नको नको करू फोन. अगं चिडेल तो. कशी वागली अशी अदिती? तरी काहीतरी बघायचं आणि वेड्यासारखं वागायचं. आई मी काय करू? मला खरंच खूप भीती वाटतेय. हे बघ, तू आधी शांत हो. शांत हो तू. आपण वामन याच्यात आपल्याला काय करता येईल याचा पण विचार करूया ना. मी काय म्हणते, आधी तिला फोन केलास का तू? 100 वेळेला फोन केला मी त्या गधडीला. फोन स्विच ऑफ करून ठेवलाय तिने. मग हा, जिग्नेशला फोन कर ना. त्याच्याबरोबरच गेली ना ती. त्याचाही फोन कव्हरेज एरियाच्या बाहेर आहे बाई. मला खरंच काय सुचत करून बसली वेळे पडत. म्हणजे आई सुमनला एकटीला सोडून गेली ही मुलगी. सुमनला काही झालं तर
फोन क्यों नहीं उठा रही है यार? सर आपण पळून जाऊया. क्या? हो आपण पळून जाऊया आणि कुठल्या तरी मंदिरात जाऊन आपण. पागल हो गई है क्या? म्हण तस चालेल, वेळ लागलाय म्हण कदाचित चालेल, पण तू चल आता पटकन. मी नाही येणार आणि आपण कुठेही जायचं नाही. जिग्नेश ते माझं लग्न लावत आहेत, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. आणि त्यांचं काय? अदिती वो तुम्हारे माँ बाप है, उन्होंने तुम्हें पाल पोस कर इतना बड़ा किया है. और तुम्हें क्या लगता है मैं तुम्हें भगा कर नहीं ले जा सकता? लेकिन मैं जब भी तुम्हारे बापू के सामने दिखता हूँ ना, उनकी आंखों में मुझे दर्द नजर आता है. और मैं दर्द देकर शादी करना नहीं चाहता. ठीक है, हे सगळं आयडियली बोलतोयस तू, पण तुला जे दिसतंय ना ते त्यांना नाही दिसत. त्यांना जे वाटतंय ना तेच ते करणार आहेत. ठीक आहे फाईन, माझं लग्न दुसऱ्या कोणाशी तरी होताना बघू शकशील ना? असं काय होणार नाही. कशावर ना? तेरे बापू का प्यार, वो तेरे मन के खिलाफ नहीं जा सकते. इनफैक्ट तेरी खुशी के लिए वो कुछ भी कर सकते हैं. और आज अगर हम भाग भी जाएं, लेकिन घर वालों से भागकर हम कहां जाएंगे? और उनकी बेइज्जती कितनी होगी ये सोचा है तूने? लोग कल क्या बोलेंगे, लड़की घर से भाग गई क्यों? आप अपने दामाद से नफरत करते थे या फिर आपकी बेटी आपसे नफरत करती थी? क्योंकि उन्हें सिर्फ तुम्हारी फिक्र है बस. और हमें सिर्फ इतना साबित करना है कि तुम मेरे साथ मेरे घर में खुश हो. और ये बात भाग कर साबित नहीं होगी. बेटी घर की इज्जत होती है दीदी. लोग तुम्हारे घर को संस्कारों वाला घर मानते हैं. वो लोग कल क्या बोलेंगे? वैसे भी बड़ों के आशीर्वाद के बिना सक्सेस नहीं मिलती. और हमें आशीर्वाद चाहिए, गालियां नहीं अदिति. चल बैठ. नहीं नहीं मी नहीं येणार. तुझे मेरी कसम है जिग्नेश, हे बघ मला पटतंय तू काय म्हणतोयस ते, पण मी खूप पुढे निघून आले आहे. मग तशीच मागे जा. अदिति मुझे तुझे डोली में बिठा कर ले जाना यार, ऐसे ऐसे भगा कर नहीं. चल बैठ. जिग्नेश बैठ. काय एकटी आलीस? आली ती कुठे? म्हणजे आली नाही अजून घरी. आदिती तुझ्या बरोबर नव्हती काय विचारतोय मी? हा म्हणजे काउंटर पर्यंत होती माझ्या बरोबर. आणि मग तिचाच फोन असेल? नाही घरातनच आहे फोन. हॅलो. हॅलो सुमन, तू कुठे आहेस? आई मी घरी आले हॉलमध्ये. काय झालंय? एक मिनिट बंद कर फोन. तू बंद कर, काहीतरी घोटाळा दिसते. अनुसया घर तुझे नी माझ घर श्रीमंताच. नमस्कार प्रेक्षक हो, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, असाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. आणि त्यासाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.